व्हिडिओ मध्ये वाच्य परिवर्तन या व्याकरण प्रकाराची आपण ओळख करून घेतली. आपण तोच भाग आता उदाहरण बघूया. कर्तृवाच्य अर्थातच कर्त्यावर असणारी वाक्य, कर्त्यावर आधारित असणारी वाक्य आहे ना, ही दोन प्रकारची असते. त्यातला पहिला प्रकार आहे सकर्मक अर्थातच कर्माची अपेक्षा असणारी वाक्य रचना, आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक, जिथे क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. इथे आपण दोन उदाहरण घेतले, एक सकर्मक कर्तरीचं उदाहरण घेतलंय रामः ग्रंथं पठति. या ठिकाणी रामः हे कर्तृपद जे आहे प्रथमाविभक्तीत आहे, आणि त्या प्रथमाविभक्तीतल्या पदानुसार क्रियापद योजलेलं आहे. लट प्रकाराचं क्रियापद आहे, वाक्यरचना एकवचनी आहे. मग या ठिकाणी राम हा जो कर्ता आहे, स्वतःचा समर्पण भाव कर्मावर दर्शविण्यासाठी स्वतःच स्थान तो कर्माला देतो, अर्थातच कर्म प्रथमाविभक्तीत योजलं जातं. मग ही कर्मावर आधारित असलेली वाक्यरचना आणि सकर्मक असल्यामुळे हे याला आपण कर्मवाच्य म्हणतो. तर कर्मावर आधारित असलेली वाक्यरचना कर्म प्रथमाविभक्तीत योजल्यानंतर कर्तांतर क्रियेचं फक्त साधन असतो. साधन म्हणून पदाची तृतीयविभक्ती याप्रमाणे राम अकारांत पीडिके शब्द आहे, त्याची तृतीयविभक्ती रामेण, आणि क्रियापद जे आहे त्या क्रियापदामध्ये भाववाचकता निर्माण होण्यासाठी धातू परस्मैपदी किंवा आत्मनेपदी कोणताही असला तरी सुद्धा भाववाचक प्रत्यय जो असतो हा आत्मनेपदी योजावा लागतो. धातूला कर्मणीचा वाचक असलेला किंवा प्रत्यय या ठिकाणी जोडलेला आहे पठ, त्यानंतर कर्मणीचा य, आणि इथे कुठेही गणविकरण वापरलं जात नाही. आणि कालवाचक प्रत्यय कर्तृवाच्य मध्ये जो प्रत्यय तो लटनकाराचा असल्यामुळे आपण कर्मवाच्यते मध्ये सुद्धा लटनकाराचा मात्र आत्मनेपदी प्रत्यय घेतलेला आहे. त्याप्रमाणे पठ्यतही क्रियापद आणि ही वाक्यरचना याप्रमाणे रामेण ग्रंथ पठ्यते. आपण अकर्मक वाक्यरचनेमध्ये वाक्य घेतलेलं आहे कृष्ण तिष्ठती, इथे कर्मपद नाही कारण क्रियापद जे आहे तिष्ठती इथे मूळ धातू स्था आहे, हा अकर्मक धातू आहे, त्याला कर्माची अपेक्षा नाही, आणि स्था धातू तिष्ठ या आदेशाप्रमाणे चालतो. तिष्ठती हे क्रियापद आहे पण कर्माला इथे स्थान नसल्यामुळे इथे तो कर्ता आहे कृष्ण या कर्त्याला असं वाटतं की जी क्रियावाच्यता आहे तो संपूर्ण भाव क्रियापदाच्या ठिकाणी दिसावा म्हणून तो स्वतःला या क्रियेचं फक्त साधन भाव म्हणतो, साधनपद म्हणतो. कृष्ण या शब्दाचं तृतीयवचन कृष्णेन, आणि इथे जी भाववाच्यता असल्यामुळे या प्रकाराला भाववाच्य म्हणतो. कर्मणी म्हणजे सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारामध्ये मूळ धातूपासून क्रियापद तयार केले जातात. ज्या धातूंना आदेश असतात आदेशावरून ही क्रियापद तयार होत नाही. त्याच्यावर स्था धातू, धातू एका अक्षर असल्यामुळे त्याला एक आदेश, आणि वाच्य परिवर्तनाचा वाचक असलेला प्रत्यय य, आणि आत्मनेपदी प्रत्यय ते, आणि तिथे प्रथमांत पद नसल्यामुळे हे जे क्रियापद आहे हे नित्य प्रथम पुरुषी एकवचनी असतं, त्याप्रमाणे कृष्णेन स्थियते. अशा प्रकारे आपण वाच्य परिवर्तन या व्याकरण प्रकारामध्ये सकर्मकम कर्तृवाच्यम, अकर्मकम कर्तृवाच्यम, त्यानंतर कर्मवाच्यम आणि भाववाच्यम या व्याकरण प्रकाराचा आपण अभ्यास केला. नमस्कार.